आपण आता आले आहोत फळीयेफोंडा बीचवरून आणि हा जो आपल्याला बीच दिसतो आहे तो फळीयेफोंडा बीच आहे. तिथून आपण आता चाललो आहोत कोंडुरा बीचला. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत आणि सूर्यनारायण अस्ताला आले आहेत. चला तर पाहू आपण कुठे जात आहे ते. मला आता 2 ते 3 मुलं मिळालेली. त्यांनी सांगितलं की फळीयेफोंडातून आपण कोंडुराला 5 मिनिटात पोहोचू शकतो. वाटेती विहीर दिसते. विहिरीतलं पाणी एवढं चांगलं नाही आहे पण ठीक आहे. बेडका वगैरे तर आहेत. पुढे जाऊया. अजून या उजव्या बाजूला आहे तो. समुद्र किनारा. मला वाटतं आपण आलो आहोत आता कोंडुरा बीचला. तिथून आपल्याला आता वाट शोधावी लागेल खाली उतरायला. छोटासा असा एक ट्रॅक पण झाला आपला. कोंडुरा हा लहानसा बीच आहे पण अतिशय सुंदर आहे. तुला एक वाट दिसते खाली उतरायला. काही मुलं दिसतात समुद्र किनारी. पण ऐकू शकता समुद्राचा आवाज लाटा. बाजूला पुष्कळ कातळ आहे. समोर दृश्य बघा. आणि हे आपले सूर्यनारायण अस्ताला आले आहेत. आपण अजून पुढे जाऊया. पाहूया इथून कुठे उतरायला वाट मिळते का. वाट एकदम बरी आहे. फायनली आपण बीचवर आलेलो आहोत. बघा काय सुंदर दृश्य आहे.
तर आपण तिथून आलो ते फळीयेफोंडा बीच, तिथून आपण चालत आलो आणि आता आपण कोंडुरा बीचला आलो आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि सुंदर असं दृश्य दिसतंय. मी ते या अगोदरही आलेलो आणि हे जे दृश्य दिसतंय समोर कॅमेरात ते तर खूपच सुंदर आहे. सुंदर असं देऊळ. आपण आता थोडं पुढे आले आहोत आणि आपण बघू शकता की त्या खाडीचे संगम समुद्रामध्ये झालेले आहे. इथे मच्छीमारांच्या होड्या आहेत, नौका आहेत. पहा आहे ना सुंदर. पहा पाणी बघा काय स्वच्छ आहे. सफेद वाळू तिथे पाणी. तर आत्ताच मला सांगितलं की हे देऊळ जे आहे ते लिंगेश्वराचं मंदिर आहे जे कोंडुऱ्यामध्ये आहे. आणि याच्या बाजूला माड म्हणजे नारळाची असंख्य झाडं आहेत. हे आपण पाहू शकता इथे सूर्यास्त. तर इतक्या सुंदर अशा बीचवर सध्या मी एकटाच आहे. याच्यावर चांगलं काय असू शकतो. धकाधकीच्या जीवनात सुंदर बीचवर, इतक्या सुंदर बीचवर जर आपण एकटेच आहोत तर अजून काय मागू शकतो. तर या मावळत्या सूर्याबरोबर मी आपली रजा घेतो. माझं नाव शशांक मयेकर. तुला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा.
नमस्कार.